गेले 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असणारा आणि राहुरी तालुक्यातील विशेषतः पश्चिम भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी संजीवनी ठरलेल्या निळवंडे धरण उजव्या कालव्याच्या कामांचा प्रत्यक्ष शुभारंभ रविवारी राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे होते. सकाळी कनगर येथील हेलिपॅडवर नामदार महाजन यांचं स्वागत मान्यवरांनी केलं. यावेळी विधिवत पूजा करून नारळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते कुदळ टाकून प्रत्यक्ष कालव्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी निळवंडेसाठी निधी कमी पडू देणार नाही, त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कर्डिले साहेब, तुम्ही लक्ष देऊन काम पूर्ण करा असं नामदार महाजनांनी म्हटलं. अरे कावळापर्यंत सुरुवात केलेली आहे. आता म्हणतात लोक की पुढचं राहून गेलं मागचं कसं काय सुरू करतात म्हणून. शिवाजीराव म्हणे मला काय माहिती, तुम्ही माझ्या भागातलं काम आधी पूर्ण करा. शिवाजीरावांना मी म्हटलं की आधी ते आखणीचे लोक करतात, ते तिकडचं काय, तिकडचं तुम्ही बघा, आधी आमचं सर्वांचं काम पूर्ण करा. ते होणारच आहे. राम शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे. अकोल्यामध्ये अडवणूक केली जाते, त्यावेळेला तुम्ही मंत्री होतात, तुमचं सरकार होतं, जमिनीचं संपादन तुम्ही केलं, भूसंपादन तुम्ही केलं, स्वतः राजकुशीने जमिनी देऊन दिल्यात, रोकडा पैसे घेतलेत आणि आता म्हणता आम्ही करू देणार नाही. हेच पुढारी पुढे आलेत मोठमोठे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथे स्थानिक. नाही नाही बरोबर नाही. म्हटलं बरोबर कसं काय, मग त्यावेळेला पैसे का घेतले, त्यावेळेला जमिनी का दिल्यात. मुद्दामून अडवणूक करायची, जाणीवपूर्वक अडवणूक करायची. आता म्हणताय पाईपलाईनने करा. पाईपलाईनने करायचं म्हणजे आम्हाला एवढा मोठा खर्च होतोय की ही योजना पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजे जाणीवपूर्वक अडवणूक करायची, कामं होऊ द्यायचे नाही. आणि कामं का होऊ द्यायचे नाही तर त्यांना माहित आहे, हे कामं जर झाले तर आपल्याला शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुढे कोणी विचारणार नाही, विचारणार. आणि म्हणून त्यांनी हा चंग मारलाय की काम होणार नाही, पण तो आम्ही ठरवलेला आहे. मी स्वतः जाऊन उभा राहील त्या ठिकाणी. हे काम पूर्ण करण्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपल्याला काही थोड्या दिवसात दिसेल, आता दिसेल की आम्ही काय करतो म्हणून. असं नाही चालणार. ही दादागिरी अजिबात चालणार नाही. चुकत असेल निश्चित आम्हाला सांगा. तुमचं थोडं जरी बरोबर असेल आम्ही तुमचं ऐकून घेऊ, परंतु तुम्ही काम होऊ देणार नाही. पैसे घ्यायचे सरकार नावावर जमीन झालेले आहेत, आम्ही त्याचे मालक आहोत आणि आम्ही होऊ देणार नाही. तर हे तर अजिबात चालणार नाही. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय करणार सरकार. शेतकरी आम्हाला जगवायचा आहे. तसेच यावेळी आमदार कर्डिले हे प्रत्येक वेळी पक्ष आणि मतदारसंघ बदलून आमदार झाले, पण यावेळी मी काम करतो पण कमळ सोडू नका असा चिमटाही नामदार महाजनांनी काढला. लोकप्रियता आणि आपले कमाल आहे आपली. आपण एकाच मतदारसंघ नाही, शिवाजीराव प्रत्येक वेळेला मतदारसंघ बदलत आहे, ही मोठी गोष्ट आहे. ते मला जमलं नाही, मी एकाच मतदारसंघात आणि एकाच पार्टीत आहे पण मी. शिवाजीरावांना तुम्ही विचारत होत त्याच्याकडून शिवाजी असतो म्हणे. आपण कधी राष्ट्रवादी, कधी अपक्ष, कधी भाजप. मी म्हटलं पण आता सगळे काम मी करतोय, पण मी त्याच्याकडून शब्द घेतलाय की आता शेवटपर्यंत कमळच. शिवाजीरावांनी तुमच्या सगळ्याच्या सक्षेने मला होकार दिलेला आहे. बरोबर आहे शिवाजीराव. आता मतदारसंघ कोणता पुढच्या वेळेला? व्यासपीठावर खासदार दिलीप गांधी, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार शिवाजी कर्डिले, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सीताराम ढूस, ऍडव्होकेट सुभाष पाटील, युटेक शुगरचे बिरवले, गणेगावचे सरपंच अमोल भनगडे, नामदेव ढोकणे, अप्पासाहेब वराळे, अण्णासाहेब शेटे, रासपचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर आदींसह विविध मान्यवर हजर होते. ज्यांनी शेतकऱ्यांचा कार्यक्रम केला त्यांचा यावेळी तुम्हीही कार्यक्रम करा, तर हे काम बंद पडून देणार नाही असं पालकमंत्री राम शिंदे यांनी म्हटलं. पण जाताना एक सांगतो, ज्यांनी कार्यक्रम केला त्यांचा आता येणाऱ्या कालखंडात कार्यक्रम करा. तुमचं काय म्हणणं केलं कार्यक्रम? आमचं जनतानात लगेच जवळ येतात. आता काय कर्डिले साहेबासाठी म्हणतोय का? येऊन जाऊन सगळे आता एक आपला देशाचा पंतप्रधान आहे, एवढं राष्ट्रप्रेम, एवढी भारत मातेविषयी प्रेम आहे, किती गडी एकत्र झाले काही होत नाही. तुमच्या मनात विश्वासानं काय होणार? असंच आहे. हे 50 वर्षे ज्यांनी जे कोणी होते त्यांनी ध्यानात येतंय का? नाही. त्यांचा कार्यक्रम नीट नाटका आखीव रेखीव करा.
की त्यांना परत अशी तलब शेतकऱ्यांची जिरवायची कधीच आली नाही पाहिजे. दुष्काळी पट्ट्यात बंधारे आणि जलतलाव देण्याचे काम मंत्री महोदय करणार आहे असं आमदार कर्डील यांनी सांगितलं. कामाच्या निमित्ताने करतो आणि 25 वर्षामध्ये मी 20 वर्ष सत्तेत होतो. 1-5 वर्ष जर सोडलं तर 20 वर्ष आतापर्यंत सत्तेत होतो. परंतु एवढा आतापर्यंत तुम्हाला सांगतो का, जेवढा आता ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विकासाचं काम झालंय ते मात्र प्रत्यक्ष आपल्याला कुठल्याच प्रकारचं पाहायला मिळालं नाही. मुख्यमंत्री सडक योजनेतून आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये 75 ते 80 कोटी रुपये रस्त्यासाठी देण्याचं काम केलं. पालकमंत्री जलसंधारणाच्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी जवळजवळ 40 ते 50 कोटी रुपये आपल्या राहुरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये देण्याचं काम केलं. आता हेलिकॉप्टरतून येता येता त्यांनी सांगितलं, करवीर साहेब या सगळ्या दुष्काळीच्या पट्ट्यामध्ये आता सगळी माहिती घ्या, जिथं बांधऱ्याची गरज असेल, जिथं तलावाची गरज असेल, तिथं ताबडतोब की मी अधिकाऱ्याला सूचना देतो, सर्वे करायला लावतो आणि तिथं तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तलाव आणि बंधारे देण्याचं काम करतोय. केवळ हे का म्हणलं जातं तर पालकमंत्री सुद्धा ग्रामीण भागातले दुष्काळी भागातले गिराईत भागातले असल्यामुळं त्यांनी ही सूचना करण्याचं खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काम करण्याचं काम केलंय. आपल्याला एकच विनंती करतो का, जे भारतीय जनता पार्टीचा युतीचा सरकार करेल ते मात्र आघाडीचं सरकार फक्त नादी लावायचं फसवण्याचं काम करतील. यावेळी पुलवामा शहीद हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे, एसएन मीडिया, राहुरी.